तर बघा किराणा सामान सगळं घरातलं संपलं होतं आणि माळवा पण संपले. गुरुवार काही बाजार आणणार आहे माळवा, आता उद्याच्याला माळव्याचा बाजार करायचा. आज सगळं भरलंय किराणा सामान. तर काय काय भरलंय मी दाखवते, सांगते पण काय. स्टार्टिंग करते तेलाच्या डब्यापासून. इथे घेतलाय तेलाचा डबा, काय तर मला लय तेल लागतं बघा भाजन नाही ते. म्हणजे काय ना काय तर ह्यांनी करायलाच लावतात मला, म्हणून डबाच घेतलाय ह्यांनी एकदाचा. आता ही डबा ठेवते मी साईडला चालू. डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली, मूग डाळ आहे, मूग डाळ, मूग डाळ खायची. आणि काय आहे, चिवडा, चिवडा, चिवडा आणि लेमन टी. हे कशा लागते लेमन टी? ते तुमचं वजन वाढलं ते कमी करण्यासाठी आणलं. माझं वजन तिकडे घेतले. पोहे, पोहे, पोहे आणि साखर. साखर आमच्यात लय लागते बघा, सरबत करायला, चहा करायला. चहा आमच्या अप्पांना लय लागतो चहा. अजून एक आहे कुठे तरी, एक कुठे गेला, सहा गाडीत राहिला. शंभर किती घेतलं? पाच वाजून पाच पाच ग्लास, सहा वाट्या, वाट्या तेवढ्या वाट्या, तेवढ्या वाट्याने बघी. एक वाटी ती, दोन वाट्या ती. तर बघा मी ऑनलाईन माहिती मागवली होती, चहाचा स्ट्रे, कप आणि मोठ्या मोठ्या परत मागवल्या होत्या बघा ऑनलाईन. तर त्याच्या बरोबर मी ही वाट्या घेतल्या त्या ठेवायला, म्हणजे जेवायला असं दिली की ताड भरून दिसलं पाहिजे म्हणून हे वाट्या घेतल्यात. काय पण बरोबर काय पण सांगायला घेतात. तर इकडे घेतली चहा पावडर, साखर घेतली. चहा पावडर तर घ्यावाच लागते बघा. चहा तर कसा बनवून घ्यायचा? अयोगी फोडलंय बाई, फोडलं नाही तुम्ही मग अशी खात आता. आगले व्हिडिओ मी कळले पता चालले कोण खायला. आणि इकडे कृष्णाला घेतलेत ब्रश. आणि मॅगी कशाला घेतली? ही नवीन मॅगी आता तुम्हाला थोड्या वेळ करून दाखवतो. नवीन मॅगी म्हणजे ती टेक्निकल लय भारी आहे खायला. आपण बघू याला पण परत काय नाही. आणि मसाला त्या सोबत मसाला पण घेतलाय. आणि आणखी नवीन मॅगी घेतली. आणि काय पास्ता, पास्ता आहे, पास्ता. ही पास्ता कसा बनवायचा मला कमेंट करून सांगा नक्कीच. म्हणजे मी पण ट्राय मारेल, येत आहे का बघा चिट करायला. मी तर कधीच बनवलं नाही असलं पण आणले बघते आता करून. साखर, साखर असते तीन पुढे घेतलं साखरच. भेटले ते शॉपिंग वर, भेटले ही शॉपिंग वर भेटले. आणखीन एक काय तर आहे. आणि इथेही बाकरवडी आणि विलायची, लोणच्याची बहिणी आणि लक्स. लक्स आहेत का? आलं का नाही ना मला? आणि साबणा. ही काय पप्पांची माकर, कृष्णाला आवडतील साबणा. किती घेतले? सहा घेतले. सहा सहा घेतलं. एक घेतलं. ही घ्या पटकेस, तुझ्या हातात नाही घ्या. इकडे बघा चमचे पण घेतलेत. आता ह्यांनी म्हणले चमचे सारखं लागते त्याच्यामुळे एकदाच घेतलेत. तर बघा ही मोठा आहे त्यापेक्षा बारका. आणि ही याला काय म्हणते काटे चमचे, मॅगी चमचे, मॅगी चमचे. काय पण काय म्हणतात ह्याला खडे मसाले इलायची म्हणजे तसं ते ही म्हणजे काय लवंग, लवंग, लवंग आहे. सहा ग्लास बरोबर आहे तरी मी पाच ग्लास पाणी. आणि कोकम कशासाठी? गारव्यात पेल आपलं उन्हाळ्यात चांगलं असतं पेल्याला. आणि मध घेतलं, मध यांना सारखा लागतो. कुणीकडे मी काय ठेवाय आली इतकं झालंय मला सध्या काळांना. मसूरची डाळ, शेंगा ना शेंगाने दोन पुढे घेतल्या. किलो किलोच आहे ना? एक एक किलोच आहे. दोन किलो झाले शेंगा. आणि ह्याला काय म्हणतात? खजूर आहे, खजूर. खजूर देण्यात येतात ना. ब्रश एकदमच घेतल्या. आणि सिरम आहे, सिरम ते डोक्यासाठी लावणे स्मूथ केस होते स्मूथ. आणि बाळासाठी, कृष्णासाठी. आणि काय मी मगापासून विचारते काय कशासाठी लागतं, कशासाठी लागतं अवघडच आहे मला कधी कळायचं का नसतो. आणि बिस्किट, ही बिस्किट. आणि मी मसाला घेतलाय चिकन मध्ये टाकलेलाय भारी होती चिकन ग्रेव्ही मसाला. आणि भांड्याच्या साबणा पण घेतलाय तिथून. आणि बघा पिवडे तिथे गेल्यानंतर लय उचक पाचकी करत होते. पिवडे नेमकी भांड्याच्या घासणीपाशी गेली होती. पहिल्यांदाच पिवणी हात लावलेली.
मसाले मी घासून घेतले असं नवीन आणि मसाल्याचा डबा घेतलाय बघा का तर आधीचा मसाल्याचा डबा आहे ते लई झालेला आहे तर म्हणलं आता नवीन जरा काहीतरी वापरावं नवीन काही नाही मसाला डबा नवीन वापरावं काहीतरी असं म्हणायचं होतं चुकल्यावर सॉरी नाही मसाला डबा नवीन आलाय हो त्याच्यामुळे तसं होतं माझं पण नवीन शब्द आणि दवा घेतलाय मी कशासाठी मामाला हाणायसाठी का हाणायसाठी नाही का तर काहीतरी मी नवीन पण बनवायला शिकणार आहे असं युट्यूब ला बघत बघत करणारच आहे तर म्हणलं काय ती पोहे कटली मी बनवते त्यासाठी तवा लागतो साधे तव्यात काही एवढं जमत नाही त्याच्यामुळे हे जे जमत त्याच्यामुळे लगेच ही घेतलं तर ह्यांनी मला म्हणले काय काय लागतंय ते सगळं घे तर मेंदूला पुढं पण एकदाच घेतलंय आता तू किती दिवसांनी मागावं लागतंय कोणास ठाऊक एकदा जमू उडवून नाही जमायचं तर इकडं किचन वरच पाणी वाढण्यासाठी घेतलंय आणि जिरी पण एक मला लई लागते जिरी पण घेतली एकदाच आणि डबं घेतलंय बघा मेन गोष्ट का तर मला घ्यायचंच होत असं ती लई वेगवेगळं काहीतरी दिसतंय या म्हणलं एकसारखं जरा दिसलं म्हणजे भारी दिसतंय तर मला ह्याच्यामध्ये हा एक आंब त्याच्यात पण आंबच आहे आणि कलिंगड घेतलंय ही काय धूप आहे धूप धूप चांगली ते त्याच्यावर ऑफर मध्ये भेटले स्किन साठीच लावण्यासाठी ही मिळालेली आणखी कुरकुर खाऊन टाकले बघा मी शंभुनी कृष्णाने तुम्ही आता खरं बोलते खाल्ले आणि साबण एकदाच घेतलं साबण असते ना चार पॅकेट आहेत चार मिठाचा पुडा हळद पण संपली होती तशी नॉन व्हेज वगैरे जेवण वगैरे झालं आपलं थोडी गोडी मिठी अशी त्यासाठी खडी साखर आहे प्रत्येक साखर वेगळी वेगवेगळी आहे तुम्हाला मी घेतलाय कृष्णाला टावेल कृष्णाला किंवा पिऊला होईल म्हणलं घ्यावं आता आणखीन त्यासोबत आणखीन एक घेतलाय म्हणलं सागरला पण देवात नवीन काहीतरी घेऊन आपलं दुसरं काही नाही आणि आणखीन एक डबं घेतलेत मी बघा असं दोन डब्याचा सेट झालाय मस्त आणि हरवायची डाळ आता बघा 9 तारखेला पाडव आहे पाडव म्हणलं की पोळ्याचा स्वयंपाक आला लागते त्याच्यामुळे ही पण घेतली डाळ पण आणखीन एक मी पनीरचा मसाला घेतलाय पनीर मसाला धूप काढायला तो का तिच्या हातात नाही घ्यायची इसकडन ते सगळी आणि मूग डाळ डाळ कोणते कोणते बघा वाटाणा मूग डाळ मटकी हा ही पण ऑफर वरती भेटले ते नवरत्न तेल असतं अजून सांग चार वस्तू भेटले असते ते 2 किलोच आहे एवढं सामान घेतलं अशी करते आणि तेलाची बाटली कपड्याचं एक साबण ते जग राहिले की जग तिथे जग राहिले पापड इकडे असेल तर पापड किचन काय काय घेतलंय तीच मला खावाना सगळ्या घरातली झाले दोन जग घेतल्यात मस्त पैकी बघा आंघोळीला सकाळी एक इकडे गेले की एक तिकडे राहत आहे तीन बाथरूम मध्ये गेले की एक एक कुठलं तर काय तर काय तर पेच्या पाण्याचं तांब्यात उचलायचं घेऊन जायचं आंघोळीला त्याच्यामुळे दोन जग घेतलं आणि पापड ह्यांना लागतात बघा त्यांच्यासोबत तसे सगळ्यांनाच लागतात पडायला लागलं तर बघा इतकं सामान झालंय आता मला एक कशात भरून कशात नाही कळा ना आता ही डबा आणण्यात बघा हे डब्यात सगळं भरून होती आणि आता मी सगळं पसरावरती आता संध्याकाळच्या 7 वाजत आलेत बघा आणि मला तयारी करायची संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तर चला ब्लॉग करते माझं सामान कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय